विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार गोंधळ पाहायला मिळाला। राज्यपालांच्या अभिभाषणावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणाबाजी केल्यानं भगतसिंह कोश्यारी यांनी काढता पाय घेतला आणि त्यानंतर विधान परिषद आमदार संजय दौंड यांनी चक्क विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच खाली डोकं वर पाय केला। राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रगीत पूर्ण होण्याआधीच निघून जात राज्याचा अपमान केल्याचा निषेध करण्यासाठी दौंड यांनी शीर्षासन केल्याचं सांगितलं। संजय दौंड हे बीड मधून राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार आहेत आणि त्यांच्या निवडी मागील कहाणी अत्यंत इंटरेस्टिंग आहे। धनंजय मुंडेंच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक विधान परिषद सदस्य असलेले कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे बीड मधील परळी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आणि त्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी 24 जानेवारी 2020 रोजी पोटनिवडणूक होणार होती आणि या जागेसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीतर्फे संजय दौंड तर भाजपकडून राजन तेली निवडणुकीच्या मैदानात उतरले होते। संजय दौंड हे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते पंडितराव दौंड यांचे सुपुत्र आहेत। पंडितराव दौंड आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जुने राजकीय ऋणानुबंध आहेत। संजय दौंड यांनी अनेक वर्ष बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केलं होतं आणि ते 1992 पासून जिल्हा परिषद सदस्य होते। पवारांनी नेमका त्यांना काय शब्द दिला होता तर विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी प्रयत्न केल्याच्या मोबदल्यात काँग्रेस नेते पंडितराव दौंड यांचे पुत्र संजय दौंड यांना संधी देण्याचा शब्द शरद पवारांनी दिला होता। संजय दौंड काँग्रेसमध्ये होते मात्र शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द पाळण्यासाठी विधान परिषदेवर त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आणि संजय दौंड यांना तिकीट मिळालं। विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीकडे 170 सदस्यांचं बळ होतं आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय निश्चित होता। त्यामुळे भाजप उमेदवार राजन तेली यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि संजय दौंड यांची बिनविरोध निवड करण्यात आली। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार गोंधळ पाहायला मिळाला। राज्यपालांच्या अभिभाषणावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणाबाजी केल्यानं भगतसिंह कोश्यारी यांनी काढता पाय घेतला आणि त्यानंतर विधान परिषद आमदार संजय दौंड यांनी चक्क विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच खाली डोकं वर पाय केला। राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रगीत पूर्ण होण्याआधीच निघून जात राज्याचा अपमान केल्याचा निषेध करण्यासाठी दौंड यांनी शीर्षासन केल्याचं सांगितलं। संजय दौंड हे बीड मधून राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार आहेत आणि त्यांच्या निवडी मागील कहाणी अत्यंत इंटरेस्टिंग आहे। धनंजय मुंडेंच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक विधान परिषद सदस्य असलेले कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे बीड मधील परळी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आणि त्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी 24 जानेवारी 2020 रोजी पोटनिवडणूक होणार होती।